राज ठाकरे यांचा 2 दिवसाचा रत्नागिरी दौरा आहे, त्यामध्ये त्यांची सभा देखील होणार आहे। त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी चालू आहे आणि आता अमित राज ठाकरे देखील सहभागी झालेले आहेत। रत्नागिरी स्टेशनवर आपण आहोत सर, रत्नागिरी स्टेशनवर आलेले आहात, 2 दिवस सभा होती आहे, कशा प्रकारे इकडचा संपूर्ण दौरा असेल आणि कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद काय वाटतोय कोकणामध्ये आज खूप दिवसांनी ही सभा होणार आहे? अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। ज्या दिवशी कोकणात येऊन साहेबांनी सांगितलं की मी इकडे सभा घेणार आहे, त्या दिवसापासूनच तो उत्साह होता। आणि ज्या दिवशी तारीख आली की 6 तारखेला होणार आहे, त्याच्यानंतर तर म्हणजे मुंबईतनं लोकं येतात, सिंधुदुर्गातनं लोकं येतात, सगळीकडनं, त्यामुळे तो उत्साह खूप आहे। मुंबईत देखील कोकणी माणूस हा नेहमी मनसेच्या मागे उभा राहिलेला आहे, अनेक वेळा यश दिलेलं आहे कोकणी माणसाने। आता कोकणामध्ये रत्नागिरीसारख्या शहरात मुख्य भागामध्ये ही सभा होते आहे, तयारी खूप दिवसांहून चालू आहे, उद्याचा प्रतिसाद कसा असेल? मला आता तयारी आत्ता मी आज आलो आहे, त्याच्यामुळे मी आता तिकडेच मला वाटतं सभेच्या ठिकाणी जाईन, त्याच्यानंतर मला कळेल की तयारी कशी चालू आहे। पण लोकांचं तुम्ही बोलला तर मला वाटतं की मला वाटतं ग्राउंडच्या बाहेर लोकं असतील, कारण प्रतिसाद उत्तम मिळाला आहे। अनेक विषय राज ठाकरे नेहमी त्यांच्या त्या त्या भागात जाऊन ते ते विषय मांडत असतात। उद्या रत्नागिरीतला आता बारसूचा विषय आहे, अनेक विषय जे गेल्या काही दिवसांमध्ये पुढे आलेले आहेत, तर असे विषय देखील बोलले जातील। काय वाटतं राज ठाकरे काय बोलतील, काय संबोधन? आपण बोललो की साहेबांची सभेची जी तयारी असते ते करताना मी पण नसतो रूममध्ये, कारण जसं तुम्हाला जशी उत्सुकता असते तशी मला पण असते की ते हां जे एंड प्रोडक्ट असतो जे आपण बोलतो जो फायनल पिक्चर असतो त्याच्यामुळे मी टीजर ट्रेलर हे बघत नाही, बिहाइंड द सीन बघत नाही, कारण मला पण ती उत्सुकता असते की तुमच्याबरोबर ती सभा बघण्यात जी मजा आहे ती मला वाटतं ती मागे राहून मला विषय कळून ती मी घालवू नये। बरं, शेवटचा प्रश्न विचारतो, उद्या सभा आहे, आज अनेक पदाधिकाऱ्यांच्या बैठका वगैरे म्हणजे पक्षाच्या संघटनात्मक अनेक गोष्टी केल्या जाणार आहेत, तर आपण देखील काही बैठका घेणार आहात का, आपण कोणाकोणाला भेटणार आहात? नाही, आमच्या विद्यार्थी सेनेच्या बैठका खूप आधीपासून चालू आहेत, त्या मला आज मी काही करणार नाही, आज फक्त सभेची तयारी बघणार आहे। विद्यार्थी सेनेच्या ज्या बैठका आहेत त्या आधी झालेल्या आहेत, माझे सहकारी इकडे येऊन गेलेले आहेत, मी येऊन गेलेलो आहे, त्याच्यामुळे ते जी आहे ती तयारी आमची पूर्णपणे। तर हे होते अमित राज ठाकरे, आज सभेसाठी ते रत्नागिरीला पोचलेले आहेत आणि उद्या ही सभा होणार आहे, ज्या सभेसाठी संपूर्ण रत्नागिरीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती, अखेर राज ठाकरे हे आज रत्नागिरीत येतील। आज संघटनात्मक बैठका घेऊन उद्या थेट राज ठाकरे यांची सभा आपल्याला ऐकायला मिळेल। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।